9 ऑगस्ट 1942 रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच हाच दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दोन्ही दिवसाचे औचित्य साधत बदलापुरातील योगी श्री अरविंद गुरुकुल या शाळेने क्रांती दिवस साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी हाच यामागचा हेतू. या दिवसाची सुरुवात पंचप्राण प्रतिज्ञा करून करण्यात आली. त्यानंतर बदलापूर पूर्वेकडील हुतात्मा वीर हिमाजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकावर शाळेतील विद्यार्थी पोहोचले. त्या ठिकाणी आगरी नेते शरद म्हात्रे यांच्या हस्ते हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची क्रांतीज्योत घेऊन प्रभात फेरी निघाली आणि शहरातील अनेक स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ही प्रभात फेरी थेट योगीश्री अरविंद गुरुकुल या शाळेत आली. यावेळी या प्रभात फेरीचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांनी व लेझिमने केले. तसेच याच दिवसानंतर शाळेत गायनासारखे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. आज जागतिक आदिवासी दिन आणि याच जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत आपण पाहतोय अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. यातच योगीश्री अरविंद गुरुकुल या शाळेमधील विद्यार्थी आपण पाहतोय की या शाळेमध्ये आज हाच जो दिवस आहे तो दिवस जो आहे अनेक कार्यक्रमांनी जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळतो. अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बदलापुरातून एक आपल्याला क्रांती ज्योत रॅली या ठिकाणी शाळेने काढलेली आहे. सध्या आपण हिराजी गोमाजी स्मारकावर सध्या आपण आहोत. आपल्यासोबत शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि या ठिकाणी समाजसेवक शरद म्हात्रे आगरी नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. आजचा दिवस नेमका साजरा कसा केला जातोय, काय आजच्या दिवसाची माहिती देत आहे. नमस्कार. आज अनेशा 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि आदिवासी दिन पण आहे. तर ह्या दिवसाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी वेगळेवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. सकाळी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली आम्ही सगळ्यांनी एकत्रित. त्यानंतर क्रांतीज्योत इथे येऊन हिराजी गोमाजी जे स्मारक आहे तिथे येऊन त्यांचं पूजन करून मग क्रांतीज्योतीचं पण पूजन केलेलं आहे. आणि मुलं आता ही ज्योत घेऊन आमच्या शाळेपर्यंत जाणार आहेत. आपल्या शाळेपर्यंतच्या रस्त्यामध्ये जिथे जिथे क्रांतीज्योत स्मारक आहे तिथेही त्याचं पूजन आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी हाच त्यामागे हेतू आहे. अर्थात तर खूप चांगला उद्दिष्ट खरं तर डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचं आयोजन खरं तर आज करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आगरी नेते शरद म्हात्रे उपस्थित असतील, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात. तर आज काय अधिक माहिती देत आहे, कसा शाळेचा हा उपक्रम घडतोय? गुरु योगी अरविंद गुरुकुल शाळेने चांगला उपक्रम केलेला आहे. आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि तसंच आज 9 ऑगस्ट संपूर्ण क्रांतीचा क्रांती दिन पण आहे. आज दोन दिवस जे महत्त्वाचे आहेत की जगातले जे जे आदिवासी आहेत जे त्या त्या भूमीतले मूल निवासी आहेत आणि त्या आदिवासींनी प्राचीन त्यांची संस्कृती आजही जपून ठेवलेली आहे आणि त्या आदिवासी संस्कृतीवरनं भूतकाळातील इतिहास काळातील प्राचीन काळातील मानव संस्कृती कशी होती याचा अभ्यास या आदिवासी संस्कृतीचा केला जातो. आपल्या देशात आदिवासींच्या अनेक जाती आहेत आणि त्या सर्व जाती आपल्या परिसरामध्ये आपापली संस्कृती जाती बोलीभाषा त्याचे सणवार टिकून आहेत. आज आपण सर्वजण या सर्व आदिवासींना आपल्या आदिवासी बांधवांना आणि जगातल्याही सर्व आदिवासींना नमन करूयात. तसंच 9 ऑगस्ट 1942 दिवशी महात्मा गांधींनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली आणि देशभर शेवटचा नारा की चले जाओचा नारा दिला गेला आणि ब्रिटिशांनी एक तर ब्रिटिश राहतील नाही तर आम्ही राहू अशा प्रकारची एक मोठी क्रांती घडवून आणली आणि त्या दिवसापासून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळं वळण लागलं, एक मोठी क्रांतीला सुरुवात झाली. आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहे हुतात्मा हिराजी पाटलांच्या या स्मारकाच्या जवळ या दिवसाचं औचित्य साधून ज्या क्रांतिकारकांनी देखील त्या दिवशी सर्वांनी घरातनं घडलं आणि आझादस्था नावाच्या एका सशस्त्र क्रांती दलाची स्थापना केली 9 ऑगस्टच्या दिवशी आणि त्या दिवसापासून ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या या
कोल्हापूर वांगणी नेरळ खालापूर या परिसरामध्ये एक मोठा सशस्त्र लढा सुरू केला आणि या सशस्त्र लढ्यामध्ये लढता जानेवारी 1943 रोजी हुतात्मा भाई कोतवाल आणि हे जे ते हुतात्मा हिराजी पाटील हे माथ्या म्हशाच्या जवळ सिद्धगडाच्या पायथ्याशी धारा पडले. असे अनेक शेकडो क्रांतिकारकांच्या बलिदानातून आणि महागांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीतून अशा सर्व धारांच्या एकत्रित प्रयत्नातून आपला देश आपण सर्व क्रांतिकारकांना जय हिंद महाराष्ट्र. काही प्रतिक्रिया आज काय केलं पूर्ण दिवस शाळेमध्ये? आज सकाळपासून आम्ही शाळेत वेगवेगळे उपक्रम साजरे तर सही आम्ही सोबत घेतली हा छोटासा उपक्रम साजरा केला तर आता हा उपक्रम आणि शाळेतून शाळेत गेले तर इथून समूह गीत गायन असे उपक्रम आम्ही साजरे करतो दिवसभर. अर्थात एकंदरीत या ठिकाणी लक्ष कळतंय की आपण नेमकं करतोय काय आणि विद्यार्थ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतात खूप मोठी गोष्ट आहे. योगीश्री अरविंद गुरुकुल या हा जो काही उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी जो काही याचा क्रांती दिन असू दिवसीय दिन असू दे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती व्हावी हा उद्दिष्ट आणि क्रांती कशाप्रकारे घडत आली कोण हुतात्मे या ठिकाणी झाले या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हाच खरं या शाळेचा हेतो आणि जो काही कार्यक्रम आहे तो या पार पडलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट शाळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बद्दल. 10वी 12वी मध्ये पास किंवा नापास आहात तरीही आयटीआय मध्ये प्रवेश हवाय? अरे मग बदलापुरातील एक्सपर्ट टेक्निकल इन्स्टिट्यूट सारखा उत्तम पर्यायच नाही. डिप्लोमा इन ऑटोमोबाईल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन पॅनल बोर्ड वायरिंग, डिप्लोमा इन मॅकॅनिकल फिटर किंवा टर्नर, डिझेल मॅकॅनिक, वायरमन, मॅकॅनिक ड्राफ्ट्समन, सिव्हिल ड्राफ्ट्समन, वेल्डर असे एकापेक्षा अनेक कोर्स एक आणि दोन वर्षांसाठी. आजच संपर्क करा.